मार्ग दाऊनी गेली आदी दयानिधी संतती तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कुठे काही मोडून या नाना मते देते सिद्धांत सौरसू तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंथा कुठे काही निळामणी ऐसे संत कृपावंत सुखसिंधू तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंथा कुठे काही विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या रामाच्या सेवका शरण आलो मने तुका प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान श्री पंढरीनाथाच्या कृपेने मुख्य ग्रामदैवत मारुतऱ्याच्या कृपेने आधी करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने विशेष करून तरुण युवकाच्या सहकार्याने पंचकृषीतील भाविक भक्तांच्या सहकार्याने परिसरातील गावातील परंपरेतील महाराज मंडळीच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला हा शिवजयंती उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आज त्या सप्ताहातील कितवा दिवस आहे 6व्या क्रमांकाची कीर्तन रूपी सेवा अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने मारुतऱ्याच्या दरबारात आलेली आहे. सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा यांचे निष्ठावंत शिष्य निळोबा महाराज पिंपळनेरकर यांचा चार चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगामध्ये काय संत महात्म्यांना आपल्याला हिताचे मार्ग दाखवून दिलेत आज ते सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकायला कळल असा सांगायचा प्रयत्न करू. आजच्या अभंगात समाजाच्या हिताचे मार्ग आहेत, हिताचे मार्ग. विशेष कार्य महाराजांचं, शिवाजी महाराजांची जयंती उत्सव, उपकाराचं स्मरण आहे, कृतज्ञता. उपकारावर अपकार करीत असतात त्याला कृतघ्न म्हणावं आणि उपकारावर स्मरण ठेवीत असतात त्याला कृतज्ञ म्हणावं. उपकाराचं स्मरण आहे.
काय शिवाजी महाराजांचा आपल्यावर उपकार आहे. शिवाजी राजानं जो समाजावर उपकार केला ते एकाही राजाला जमला नाही. परमार्थ क्षेत्रामध्ये दोन लोकांचे अति उपकार आहेत, ज्ञानेश्वर महाराजांचा आणि तुकोबारायचा. ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले नसते तर सगळं ज्ञान ब्राह्मणाच्याच नाकात गेलत. ब्राह्मण मंडळी नाकातच घुमत होते, तांकन तुंपन द्वंदच करत. उपकार झाला. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी केलेशे मराठी. गीतादेवी लोपल्याला ज्ञान होतं, लोपली ज्ञान जगी हित निनती कोणी. म्हणून अवतार पांडुरंग नाव ठेवली ज्ञानी. अवताराला काय केलं माऊलीनं? प्रगट गुह बोले विश्व ब्रह्मची केले. म्हणून रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेवली. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. हा उपकार ज्ञानेश्वर महाराजांचा आणि तुकोबारायांचा. ज्ञानोबारानं पाया रचला आणि तुकोबारायानं कळस काढला. तुका झालासी कळस भजन करा सावकास. नाथ महाराजांना आधार दिला. जनार्दनाचा एकनाथ खांब दिला भागवत. नामदुराने विस्तार केला आणि तुकोबारायानं कळस काढला. कळस झाला तुका, आता परमार्थ आला पिका. पिकाला आणून सोडला महाराज परमार्थ. इथं काही सायास करायची गरज नाही, आता येथे काही कष्ट लागत काही सायास नाही. आयती सुगी करायचं काम आहे. विठ्ठल विठ्ठल राजामध्ये शिवाजी राजांचा उपकार. शिवाजी राजे जन्माला आले नसते ते हिंदू पाहायला मिळत नव्हता. इथून तिथून सुंतच करायचं काम होत, आदाबच घालायचं काम. हे उपकार झाला शिवाजी महाराजांचा. राजे जन्माला आले म्हणून गावोगाव मंदिर आहेत. राजे जन्माला आले म्हणून आपला हिंदू धर्म टिकू नये. सर्व समाजाचे लोक हिंदू धर्मातले शिवाजी महाराजांना एकत्रित केले. उपकार आहे. अलीकडच्या काळातले राजे असतील पण समाजवादी राजे झाले म्हणा. जातीवाद पुष्कळ वाढला. राजकीय क्षेत्रातला जातीवाद आता परमार्थ क्षेत्रातही आला. आता आमच्याकडे जातीवाद आला. पूर्वीच्या काळामध्ये राजकारण जातीवाद जातीवाद हा फक्त सोयरी केला होता. कोण्या जातीचं आहे तिथं सोयरीक बघायची. आता सोयरीकीला जातीवाद राहिला नाही. आंतरजाती उहाव सोळे झाले. तिकडला जातीवाद राजकारणात आला. आता राजकारणातला जातीवाद आमच्या परमार्थात घुसला. वारकरी संप्रदायात परमार्थात जातीवाद आला. मला परमार्थ हा एवढा संकुचितपणाचा नाही. हे खूप मोठा परमार्थ आहे. पण अज्ञानी समाज जास्त या क्षेत्रात उतरला म्हणून परमार्थ कोरवटमध्ये आला. म्हणून जातीवाद सुरू झाला. ज्या त्या धर्माची ज्या त्या समाजाची टाळकरी ज्या त्या समाजाची कीर्तनकार ज्या त्या समाजाची मृदंगे. नाही फक्त अभंगच घ्याले दुसऱ्या समाजाच्या महाराज. तेवढाच फरक. तेवढाच काऊन घ्याले? विठ्ठला विठ्ठला. जातीवाद करू नका. शिवाजी राजांचा गुण घ्या. सर्व समाज शिवाजी महाराजांनी एकत्रित केला. हे पाच बोटे जातीवादच नाही. इथं एकच जात आहे आपली, फक्त हिंदू.
टाळ्या वाजू नका, सभा नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणलं की टाळी वाजवायची असते. विठ्ठल विठ्ठल मुस्लिम धर्मामध्ये गेल्याच्या नंतर पहा त्यांच्यात किती जाती आहेत, माहिती आहेत आपल्याला किती जाती आहेत मुस्लिम धर्मामध्ये. पण कोणाला विचारा तुम्ही कोण आहेत, ते एकच सांगते मुस्लिम आहे. प्रत्येक जण काय म्हणतात, मुस्लिम आहे, जातीचं नाव नाही, पण आपली माणसं. तुम्ही कोण आहेत, हॅलो कोण आहेत माणसं आहे बघा, चटकन जातीवर जातात. आंध म्हणाले, कोणी आंध म्हणते, कोणी ब्राह्मण म्हणते, कोणी तेली म्हणते, कोणी मराठी म्हणते, कोणी वंजारी म्हणते, कोणी हटकर म्हणते, कोणी वाणी म्हणते. आपापल्या जातीवर जातात माणसं, जातच नाही. इथं एकच जात आहे, हम हिंदू आहे. इथं एकच जात आहे. पाच बोट आहेत, मोकळे केले की वारा कवा जाईल पत्ता लागणार. पण पाची जर एकत्रित झाले का नाही, ज्याच्या पाठीत गुद्दा बसते त्यालाच कळतं ह्याच्यात काय ताकद आहे. विठ्ठल वेगळे वेगळे करण्यासाठी हा संप्रदाय उभा केला नाही, सर्व एकत्रित येण्यासाठी संप्रदाय केलाय. म्हणून तर महाराज म्हणले, हे विश्व माझे घर, आयसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. तुका म्हणेनो हे तुका म्हणेनो हे विश्वच माझे. जगदाकार झाली सत्ता, वारुनी गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता लाजाने चिंता दुरावली. सगळे जगच आपले, इथं भेदच नाही परमार्थात. अभेद अवस्था, अभेद असल तरच परमार्थ आहे, भेद असल तर परमार्थ नाही. जिथं भेद आहे तो संसार आहे, जिथं भेद नाही तो परमात्मा. विठ्ठल विठ्ठल असं शिवाजी महाराजांनी अनेक समाजाची माणसे एकत्रित केले, सर्व हिंदू एकत्रित करून हिंदूचं राज्य स्थापन केलं.
स्वराज्य म्हणतात महाराज, स्वतःचं राज्य स्थापन केलं. काय कष्ट केले त्यांनी, पाहि पा धोजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट. अरे चिरगुटच आहे पण ते कशाच आहे, ध्वजाच आहे. ते ध्वजाचं चिरगुट उभं करण्यासाठी काय कष्ट केले या राजाने महाराज. त्यांच्या उपकाराचा स्मरण आहे, काय आमच्यावर उपकार केले राजाने, आज त्या उपकाराचं स्मरण आहे. हिंदू संस्कृतीत भजन पूजन कीर्तन अन्नदान करून बघा, हा जयंती उत्सव आहे, इतर कुठलंही कार्य नाही. सत्संग घेऊन हा जयंती उत्सव आहे. सत्संग गिरगावच्या मंडळीला कितीतरी धन्यता द्यावं, कमीच आहे. हा सत्संग राजांच्या पुण्यतिथी निमित्त हे जयंती निमित्त घेतात. पण एक थोडासा खेद व्यक्त याला, 3 वर्ष झालं म्हणायलो पण काही माणसं लक्षात घेणार नाही. तिथीवर व्हावं महाराजानं, हिंदू धर्मासाठी लढलीत. आपल्या हिंदू धर्मामध्ये मराठी महिने 12 आहेत. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन, मराठी महिने 12, इंग्रजी महिने 12 का? इंग्रजी महिने 12 आहेत, मराठी महिने 12 आहेत. इंग्रजी महिन्यात तिथी नाही, तारख आहेत, पण आपल्या तिथी आहेत शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. पौर्णिमेपर्यंत असतात तिथी, त्याला शुक्ल पक्ष म्हणावं. पौर्णिमा संपली की कृष्ण पक्ष म्हणावं. पौर्णिमा संपलीन पहिला दिवस आला की त्याला प्रतिपदा कृष्ण पक्षातली, द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आमुषा स्वैर्य आमुषा. आता आमुषा झाल्या काय म्हणायचं, काय येतंय प्रतिपदा लगेच द्वितीय चैला वाटले फसतो काय पुन्हा प्रतिपदा. चतुर्दशी झाली की पौर्णिमा, 15 आलं की पौर्णिमा, 30 आलं की आमुषा. तिथीनुसार आपला भाव, तिथी 15 आहेत. वार किती आहेत, 9 वार आहेत. बघा आज कोण वार आहे, शनिवार रविवार आयतवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार बस्तरवार शुक्रवार. पहिले सावकार महिना मोजायचे, महिन्यावर याद असायचं सावकाराचं. शिमगो को महिना, बोमलो को महिना. वार 7 आहे, तशा तिथी आपल्या 15 आहेत. तिथीनुसार भाव अशी अपेक्षा हळूहळू होईल. विठ्ठल विठ्ठल त्या निमित्तानं सेवेसाठी घेतलेला अभंग काय म्हणतात महाराजांच्या अभंगात, खास आपल्या हिताचे मार्ग सांगतात. या जगात आपलं हित करणारे, आपली दया करणारे,
फक्त संत आहेत महाराज. साधू सोडित आपली दया करणारे जगात कोणीच नाही. आपली दया करणारे फक्त संत आहेत. इतर हे लोक दया करीत असतील, हे लोभाच्या पोटी दया करीत असतात, पण संत निष्काम पोटी दयेचे सागर आहेत. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर. दयेचे सागर आहेत, दया निधी. आपल्याला दुसरी निधी लागती, पण साधू संतापशी दया निधी आहे. दया निधी, दया करा. मला पोराव प्रेम करता पण लोभाच्या पोटी, पोरब प्रेम करते पण लोभाच्या पोटी. खास पोरग आपलं भलं करीत नाही, पोरग आपलं वाटूळ करते का भलं करते. बरेच लोक आपल्या पोरासाठी किती कष्ट करतात, इकडा धुराकोर तिकडा धुराकोर. एवढाल्या जाय जाती कमीतात मला. बाप करी जोडी लेपुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळून. हाडाचे काडक करून बाप पोरासाठी प्रॉपर्टी कमवतो, शेवटला तुम्हाला पोरग फुकून देते का लोक? पोरगच काढीला येते की विठाला विठाला. हे इतर समाज काय प्रेम करत असेल आपल्यावर, बायको असो लेकरा असो, माया असेल बाप असेल कोणी गणगोत असो, हे लोभाच्या पोटी प्रेम करतात. पण ते प्रेम नसून ते आपल्या अप्रेमात नांदतात. खास आपलं हित करणारे या जगात एकच आहे, ते फक्त संत महात्मा. दुसरं हित कोणीच करीत नाही. वेदानं हित केलं, पण वेद हित करीत असताना कमी पडला. वेदासारखं हित कोणी केलं, माईला जमलं नाही. आईतापासून काढीते हित देऊनी वाढविते, नाही श्रुती पुरवते माऊली जगा. वेदानं हित केलं पण करीत असताना समान केलं नाही, भेद केला. वेद ब्राह्मणानं पाहावं, पण इतर कोणाला पाहायला अधिकार नाही. ब्राह्मणाला पाहायला अधिकार आहे, पण ब्राह्मणाच्याच घरात बाईला पाहायला अधिकार. इथं भेद केला वेदानं. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांना महाराज प्रत्येकाला हित दिलं, प्रत्येकाला. साधूजी या लोकाला आले तर समाजाचं हित करण्यासाठीच आले महाराज. साधूचं कामच हित करणं. एकंदर सिक्का पाठविला हे लोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धर. साधू संत जे इथं आले ते समाजाचं हित करायलाच आले महाराज, येथे उपकारासाठी. अन आले घर ज्या वैकुंठी, शोधून आले संत अन हिता हित जगाचे. नाही तर खरं साधू संतांचं गाव वैकुंठ. आम्ही I don't know.
म्हणले आमचं गाव वैकुंठ आहे. आलोक मृत्यू लोकात महाराज कुठले वैकुंठातले आले मृत्यू लोकात बराच काळ वावरले आणि जातावाळी परत वैकुंठालाच गेले. पण जाता जाता काही समाजाला मार्ग दाखवून गेले. का मार्ग दाखवले? समाज अधोगतीला गेलेला साधू संताला देखवत कळवळा म्हणून या समाज अधोगतीला गेलेला साधू संताला हे सण होत नाही. नेहमी सांगतो अधोगती सण होत नाही ते संत असतात, गती सण होत नाही ते कुत्र असते, आणि प्रगती सण होत नाही ते तुम्ही आम्ही असतो. मानवाला प्रगती सण होईना, कुत्र्याला गती सण होईना, साधूला अधोगती सण होईना. गाडीच्या मागच पळालं कुत्र, अर्धा किलोमीटर पळालं, तिकून वापस येतोय धापा टाकायला. त्याची भावकी भेटली वाटत, उग का धापा टाकायलास? तुला काय लागले म्हणला गाडी चित्रोक नेऊन घातली. नेऊन घातलीस का पळाला? गती सण होत नाही ते कुत्र. एक जण माझ्याकडे आला म्हणला महाराज आमचं पोट दुखायले काय तुमच्याकडे गुण उपाय आहे का? देऊत म्हणलं उपाय आहेत की पण तोपर्यंत बघ की म्हणलं एखादा दवाखाना डॉक्टरकडे जाय. सगळी दवाखाने पालते घातली म्हणला मला गोळ्या खाऊन कंटाळा आला म्हणला पोट राहीना काही वैदवानी ते बी केलं म्हणला दोऱ्या गंड्या घेतल्या. आयुर्वेदिक घे काही ते बी घेतलं म्हणला. काही प्राणायाम कर म्हणलं योग शिक्षकाला भेटून. योगाही केला म्हणला प्राणायामही केला तरी पोट राहीना. कोण्या साधूचा आशीर्वाद? सगळ्या महाराजांचे आशीर्वाद घेतले पण कोणी येईना म्हणला. त्याला म्हणलं नेमकं तू पोट कवा पुसून दुखायले? म्हणला शेजारच्या ना बंगला बांधला तवा पुसून आहे का ह्याच्या पोटाला. मानवाला प्रगती सण होत नाही पण साधू संताला अधोगती सण होत नाही. विठाला विठाला हे जन देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. अरे 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 एवढा समाज अधोगतीला चालला. म्हणून तुकाराम महाराज वरून खाली आले. मृत्यू लोकात वावरत असताना समाजाला काही हिताचे मार्ग सांगू लागले. या मार्गानं चला तुमचं हित होते, या मार्गानं चला तुमचं हित होते, असे एवढे मार्ग सांगितले. आता किती मार्ग आहेत हिताचे साधून सांगितले आले. कीर्तन संपेपर्यंत तुम्हाला आता मार्ग सांगणार आहे. मार्ग दाऊन गेले आदि
जाऊन गेली आधी दयानिधी संतती मार्ग दाखवून गेलेत. आता कोणते कोणते मार्ग दाखवलेत साधू संतांना, आता एक एक मार्गाचं विश्लेषण करूत आपण. आता एक मार्ग सांगितला का, पाच मार्ग सांगितले का, दहा सांगितले का, पन्नास सांगितले का, शंभर सांगितले, साधूच्या मुखातून निघाला तो शब्द महाराज मार्गाचाच निघाला. साधूच्या मुखातून शब्द बाहेर पडला ते हिताचाच पडला आपल्या. साधूच्या मुखातून आपलं अनहित कधीच नाही, साधूच्या मुखात आपलं हितच आहे म्हणतात. साधू भल्यासाठी सांगतात. साधून कोणाला आशीर्वाद दिलं तरी भलंच होतंय, आणि कोणाला शाप दिला तरी बी भलंच होतंय. तेव्हा महाराजांना मला शाप दिला म्हणला, हो देऊ दे की. अरे साधूच्या शापाने मेलास तर मोक्षाला जाशील, धडक लागून मेलास तर अधोगतीला जाशील. साधूचा शाप देखील वाया जात नाही महाराज, सद्गतीच मिळते. जे जे मुखातून साधूच्या शब्द बाहेर पडले ते आपल्या हिताचेच पडले महाराज. जे मार्ग सांगितला ते आपल्या हिताचाच मार्ग आहे. आता किती मार्ग आहेत त्याच्यातला पहिला मार्ग सांगतो तुम्हाला. नाही का हित आहे या लोकाला, कशासाठी याचं आहे, ज्याच्यासाठी याचं आहे त्याच्यासाठी आपण तत्पर राहणे त्याला म्हणायचं हित. कशासाठी आलो, देवप्राप्तीसाठी आलो, देव आपला करण्यासाठी आलो, देव हस्तगत करण्यासाठी आलो. देव आपला करणं अति गरजेचं आहे महाराज. देव आपला करण्यासाठीच या लोकाला आलो. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा. हा जीव दिला करू चिंतन, देवे दिला देह भजन गोमटा. दिला म्हणून भजन करायचे, पण पहिला भजन करण्यासाठी दिला. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. देवप्राप्तीसाठी देवे दिला देव भजना गोमटा. या जन्माला देवाचं भजन करा, आणि भजन करून देव आपला करून घ्या. त्याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये सुख नाही. तेने विन जीवा सुख नोये, सुखच नाही. विसरून जा देव सोडून तुम्ही सुखासाठी अपेक्षा करताल तर. देव आपला करणं अति गरजेचं आहे, त्याच्याशिवाय सुख नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोये, सुखच नाही. ते आपला करून घ्यावंच लागेल. ते नेविन जीवा नाही म्हणला वाडा बांधतो. वाडा बांध, बंगला, शेती, काय तू मान पान पदव्या कमव, सुख मिळणार नाही. देव आपला करशील तवाच तू सुखी होशील. ते नेविन जीवा अति गरज आहे. काही गोष्टी अति आवश्यक आहेत, मी नेहमी सांगतो. काही गोष्टी आवश्यक आहेत, काही गोष्टी अनावश्यक आहेत, काही गोष्टी अति अनावश्यक आहेत. काही गोष्टी आवश्यक आहेत. पाणी आवश्यक आहे का अति आवश्यक आहे? अति आवश्यक आहे पाणी पिणं, अति आवश्यक आहे. सोयऱ्याची ते गेलो दूध दिलं प्याला, काय म्हणले आम्हाला दूध जमत नाही. पाणी म्हणले आमचे तर पाणी लय महाग आहे, दूध स्वस्त मिळाले. घरचं दूध आहे म्हणले गायचं एकत आणायचं नाही, पाणी आणायचं म्हणले 20 रुपये लागायचे ती एक बाटल आणायला. इकडे केवढं लागेल, पाणी महाग आहे. दूध घरचंच आहे म्हणले गायचं फुकट आहे, दूध प्या. आता दूध प्याव का पाणी प्याव, इथं दुधाची गरज का पाण्याची गरज? हॅलो, पाण्याची गरज आहे, दुधाची गरज नाही. दुधाची आवश्यकता आहे का पाण्याची आवश्यकता आहे? दुधाची आवश्यकता आणि पाण्याची अति आवश्यकता आहे. दूध दिलं तरी चालेल आणि नाही दिलं तरी चालेल, पण पाणी द्यावंच लागेल.
कोणी पाणी दूध पिईल आत्मा न पिईल, पण पाणी प्यावंच. आता माईची गरज आहे स्वैर्य का बायकूची गरज आहे? कोण्या गावचीत की स्वैर्य? गंगाखेड तले जवळ भिडी. बरं काय आडनाव? गवळी. अकोलीचीत काय तुम्ही? हा, डोंगरगावची. पोलीस तर घरचाच निघाला. माईची गरज आहे पोलीस का बायकोची गरज आहे? माईची गरज आहे आणि बायकोची? माईची गरज आहे, बायकोची आवड आहे. दुधाची आवड आहे, पाण्याची गरज आहे. पाणी प्यावंच लागल. दूध कोणी पिईल आत्मा न पिईल, पण पाणी प्यावंच लागल. बायको कोणी करील आत्मा न करील, नाही कोणी दोन करील. पण माईची मातेशिवाय जन्म नाही. मातेची गरज आहे तशी पाण्याची आत्ती गरज आहे. एक म्हणला, 6 तास बसून राहा तुम्ही श्वास न घेता. 6 तास नाही, 12 तास बसून राहशे घरात कोण ठेवेल? श्वास आत्ती गरजेचा आहे. मागल्या लॉकडाऊन मध्ये बरेच माणसं दगावले 2 वर्षाखाली, ऑक्सिजन नाही मिळाल्या. ऑक्सिजनची आत्ती गरज आहे, आत्ती गरज आहे. तसा देव आपला करणं आत्ती गरज आहे. तसं पाणी आत्ती गरजेचं आहे, अति आवश्यक आहे. आता काही अनावश्यक पाणी पितात माणसं, कुठे लोळतात अनावश्यक. काही माणसं अति अनावश्यक पितात, तन तन करीत जातात, डबे घेऊन राहणार, तिकून मुडदात घेऊन येतात. अति अनावश्यक, पण अति आवश्यक ते पाणी आहे. तसा देव आपला करणं अति आवश्यक आहे. ते नेवीन जीवा लोकाला आल्यास देव आपला करणं अजून किती गरजेचं आहे सांग. कसं आहे, किती गरजेचं आहे? उर्वरे काकांना दृष्टांत सांगत जाऊ, ऐकला असेल तुम्ही कधी दृष्टांत सांगत जाऊ महाराजांना. मोठी नदी, आता इथं आपली कोणती नदी? आसना नदी. मोठी मोठी नदी. अलीकडच्या कडेला 4-5 माणसं होते, त्याला पलीकडे जायचं होतं. ते 5 माणसं 5 नमुन्याचे होते. एक होते शिक्षक, एक होते वकील, एक होते शेतकरी, एक होते डॉक्टर, एक होते शास्त्री. 5ही माणसाला पलीकडे जायचं. गंगा फुल भरून चालली, काय करा? एक टोकऱ्यावाला आला, बसली टोकऱ्यात, पलीकडच्या कडेला जायचं नाववाड्याला घेऊन. नाव टोकरा म्हणजे नाव, नावत बसून जायचं. आता नावत 4-5 बसल्यास पलीकडच्या तीराला जाऊस, तर वेळ बराच आहे. बसल्या बसल्या काय काम आहे, लागली चर्चा करायला त्या नाववाड्या सगळं. ते शिक्षक म्हणू लागले, नाववाडीक तुम्हाला काही शिक्षण येते का? नाही हो म्हणले. आम्हाला शिक्षण आलं असतं ते काला केलं असतं. आम्ही गरीब माणसं आहेत, आताच्या काळात पैसा लागायला शिकायला. माणसं नेतो अलीकडे आणून सोडतो, पोट भरतो, उदरनिर्वाह धकेतो, शिक्षण नाही. आडवी रेग काढायत नाही म्हणला, सही देखील येत नाही. आडवी रेग येणं म्हणला तुम्हाला जन्माला येऊन, थोडं शिकला नाहीत काय तुमचा उपयोग झाला? जन्म वाया गेला म्हणला तुमचा. जाऊ द्या बा म्हणला, आमचा जन्म वाया काय, वाईट वाटलं ते बोलल्या जाऊ द्या. वकील होते, वकिलाने विचारलं तुम्हाला एखादी केस लढवायची का नाही, वकिली करायची का नाही?
नाही आम्ही त्यातलं काही शिक्षणच झालं नाही आमचं, एक केस लढवायत नाही तुम्हाला, एक भांडण मिटवत नाही म्हणा, तुमचा जन्म वाया गेला म्हणा, जाऊ द्या बा म्हणा. शेतकरी भेटला, शेतकरी विचारलं काही जमीन वगैरे नाही, काय शेतीतलं कळतंय का नाही काही, म्हणजे तेही कळत नाही. काय कमाल झाली, तुम्हाला शेती नाही, शेतीतलं काही कळत नाही, तुमचा जन्म वाया गेला म्हणा, जाऊ द्या बा म्हणा. ते डॉक्टर होते, डॉक्टर म्हणजे तुम्हाला एखाद्या रोगावर गोळी द्याचं कळतंय का नाही नावाडी, नाही हो. एक गोळी द्याचा दिमाग नाही तुम्हाला कोण्या रोगावर तुमचा जन्म वाया गेला, जाऊ द्या बाबा म्हणा वाया गेला. ते गेला, ते शास्त्री होते. शास्त्री म्हणले तुम्हाला एखादा गीतेचा श्लोक काही येते का नाही हो, नाही हो येत नाही. शाळा शिकलो नाही कुठला गीतेचा श्लोक, तुमचा जन्म वाया गेला म्हणला तुम्हाला एक गीतेचा श्लोक येणार, जाऊ द्या बाबा. आता सगळ्यांनाच हिडकिल्या, ते खूपच नाराज झाले, दुःखी झाले. नाव बोलत 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 अर्ध्या गंगत गेली, अर्ध्या गंगत, मोठा धोंडा होता त्या गंगत. ती बोलत बोलत नाव त्या धोंड्याला टिचली, तिला पडलं भोकाळ, भळ 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 पाणी आलं मधात, अर्धी नाव पाण्यानं भरली. ते नावाडे म्हणू लागला, गुरुजी मला शाळा येत नाही, जन्म वाया गेला. वकिलाला विचारलं, मला वकील येईना, जन्म वाया गेला. डॉक्टरला विचारलं, आम्हाला एखादी गोळी द्याचं कळना रोगावर, जन्म वाया गेला. शेतकऱ्याला विचारलं, आम्हाला शेती नाही, शेती कळना, जन्म वाया गेला. शास्त्रीय आम्हाला कोण्या गीतेचा श्लोक एखादा येईना, आमचा जन्म वाया गेला. आमचा जन्म वाया गेला ते जाऊ द्या म्हणला, पण तुम्हाला पवा येतंय का नाही, ते म्हणले बा आम्हाला पवा येत नाही, आता तुमचा जन्म वाया गेला. आता जन्म, आता इथं काय महत्वाचं आहे, शिक्षण महत्वाचं आहे का, वकिली महत्वाची आहे का, शेती महत्वाची आहे का, डॉक्टर की महत्वाची आहे का, महाराज की महत्वाची आहे, शास्त्री की, आता इथं काय महत्वाचं आहे, पौन महत्वाचं आहे. पवा येत असेल तर वाचत आलं नाही, तर आता जन्म. तस या लोकाला आल्याच्या नंतर देव आपला करून घेत असताल तर सुख आहे. जन्म, जन्माला येऊन देव आपला करून घेत असताल तर जीवनामध्ये सुख आहे, नसल तर आपला जन्म वाया गेला. नाही तरी गेला जन्म Oh, my God.
तरी गेला जन्मवाया. मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर देव आपला करीत असताल तर सुख आहे आणि जन्माचं सार्थक आहे, नसल तर जन्मवाया गेला. किती महत्वाचा देव आपला करणं, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. ते ने विन जीवा सुखच नाही. देव तर आपला करायचा आणि जीवन सुखी करायचे, काय करावं लागेल आता, कोणता मार्ग हुडकावू. महाराजांनी सांगितलं, खास तुम्हाला देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर ह्या युगात पहिला मार्ग सांगितला महाराजांना, कलियुगा माझे करावे पहिला मार्ग सांगितला महाराजांना ते भजन. मस्त गळ्यात माळ घालून भजन करा. माळ घालून भजन करीत असताल देव आपला करीत असताल तर सार्थक आहे, नाही तर जन्म वाया. रानात पशु फिरला काय, गावात राजा फिरला काय, दोन्हीचा अर्थ एकच झाला. याच जन्माला भजन आहे महाराज देव प्राप्तीचं ज्ञान, दुसऱ्या जन्मात नाही. आणि कही साधू संतानं सांगितलं जन्माला आलात तसा देव आपला करून घ्या आणि जीवनामध्ये सुखी व्हा. देव आपला करायचा असेल तर भजन करा, भजन करा, देव आपला मिळाल. पहिला मार्ग सांगितला कलियुगात देव प्राप्तीसाठी भजन. भजन मार्ग हा सोपा मार्ग आहे महाराज, भक्ती पंत बहु सोपा. पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येणे चिव खंडती. भजन मार्ग आहे पहिला देव प्राप्तीचा. आता दुसरा मार्ग सांगितला महाराजानं, भजन करा पण करीत असताना पद्धतीनं करा. करा रे बापानो साधन हरीचे, करा देव प्राप्तीचे साधनं कोणते बी करा पण झनी करणीचे.
दुसरा मार्ग सांगितला पद्धतीनं करा. भजन करीत असताना मोक्षेच मिळावं, भजन करून नरक मिळू नये. भजन न करणाराला नरक मिळणं गरजेचं आहे, साहजिक आहे. गळ्यात माळ घालिना, एकादश धरिना, देवाचं नाव घेणा, करू नये ते धंदे करायले. नंबर दोनच्या धंद्यामध्ये पास आहे. बघा, ह्याला आवर्जून नरक मिळावं, काहीच पूर्ण त्याला आवर्जून त्याला नरक मिळावं. आता माळी घालावं, गंध लावावं, वाऱ्या करावं, किलो किलोचे टाळं छटाका वाणावं, आपल्याला यमानं मारीत न्यावं, आवड कमाल. भजन करून यमाचा मार पाटीत बसू नये, असं भजन करा. जेने नोहे जन्म यमाची ऐसिया साधना करा काही. त्यासाठी दुसरा मार्ग सांगितला महाराजांना, पद्धतीनं करा. काही माणसं म्हणतील, महाराज तुमच्यातही पद्धत आहे का? आमच्या पहिल्याच पद्धती आहे. आता तुम्हाला लोकांकडे पद्धती, आमच्या कुठं पद्धती जातील? आमच्या तर पहिल्याच आहेत. माणसं व्यवहारात पद्धती लावायले, औषध बसलं तरी पद्धत लावायले. धिका बसायची पद्धत आहे का? म्हणलं बघा, बसाय पद्धत आहे, बसाय पद्धत आली. हे का बोलायची पद्धत आहे का? म्हणलं बघा, बोलाय पद्धत आहे. अशी कुठं चलायची पद्धत आहे का? म्हणलं बघा, चलायला पद्धत आहे. हे का जेवायची पद्धत आहे का? म्हणलं जेवाय पद्धत आहे, बरोबर आहे ना. आता कसंय खाल तर पोट भरणार, मी काही खावं का? कसंय खावं का? भूक लागली की हात पाय धुवावं, नियम आहे. हात पाय धुवावं, आसन टाकावं, पाठ घ्यावं पुढी ताटाला. असेल ती भाजी भाकर आपली ताटात घ्यावं, पाणी हातात घ्यावं, अभंग म्हणावं, पाणी फिरवावं, ते देवाला अर्पण करावं, आणि एक एक घास देवाचं नाव घेऊ घेऊ तोंडात घालावं. ही पद्धत आहे जेवायची महाराज. आता पोट भरणार आहे कसं, म्हणून का कसं आहे खाऊ का? इकडंच कुठंतरी कीर्तन होतं, जवळपास आलो कीर्तनला. कीर्तन झालं, ह्या टेबलं ठुली तर त्याच्यावरती पसारा ठुलाय, हातात ताट घ्यायचं आणि त्याच्या पुढे जायचं, मला टाका की मला मला टाका की. मला वाटलं बरं घेतील, बसून खाते. बसणं का असं आले? पायात बूट घालून उभ्यानं छान आले. त्याला म्हणला, पायातली बुटं काढ, खाली बस, खाली बसून जेव, पायात बुटं घालून जेवतात, तुम्हाला काय करायचं? म्हणलं आम्ही बुटात जेवल. ही पद्धत आहे, जेवाय पद्धत आहे, बोलाय पद्धत आहे, चालाय पद्धत आहे, बसाय पद्धत आहे. ही वागायची पद्धत आहे का? पद्धत महत्वाची. मला आता एकाच बोरचं पाणी सगळ्या नळायला तेच आहे म्हणला पाणी. एक जणानं बोर घेतली, घरामध्ये चार पाच नळ सोडली, एक अंगणात सोडला, एक देवघरात सोडला, एक किचन रूममध्ये सोडला, एक बाथरूममध्ये सोडला, एक शौचालयामध्ये सोडला. आता कोण्या नळाला एकच बोरचं पाणी म्हणून तुम्ही बाथरूममध्ये जाऊन प्याता का? काय म्हणले प्याके कापी ना, पाणी एकच आहे ना. पिण्याची पद्धत आहे विठ्ठल. बागायची पद्धत आहे बघा, तशी परमार्थात भजन करण्याची पद्धत आहे. काय पद्धत आहे? पहिली पद्धत सांगितली महाराजांना, भजन करीत असताना बघा व्यसन सोडून भजन करा. व्यसन करून भजन देवाला पटत नाही, देवाला जमत नाही, देव तुम्हाला भेटत नाही. भजन करणाऱ्या लोकांनी व्यसन सोडा. आता कुठून सोडायचे व्यसन? बघा, भजन करणाऱ्यानं तोटा खाऊ नये. Yeah.
का म्हणजे बिड्या ओढू नका आणि तंबाखू खाऊ नका, पुड्या खाऊ नका, मद्य सेवन कोणी करू नका. मद्य मद्य म्हणजे दारू, मद्य सेवन करू नका. दारू गांजा मद्य यारू नका. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो बका. दारू शेना मने सोडा व्यसनी व्यसन आसो हे अवगुण जरी जेल व्यसन सोडून भजन करा. भजन करीत असताना व्यसन जमत नाही. आता भजन म्हणल्यावर हे माणसं का नाही बसलेली माणसं आमच्या भजनेकडे बघत आहे. भजने म्हणलं की हेच भजने आहेत का? प्रत्येक जण भजने, प्रत्येक जण भजने. जन्माला आला तो भजन्यास आहे. दसरा भजन करता की सगळेच करतात भजन करतात भाई. हा आता काही माणसं म्हणतात महाराज जरा सांगाव त्या माणसाला काय र भजनच करीत नाही म्हणला भजनालाच येत नाही. करतय र दमदार करते. एक जण उशीर आलं पुढे जाणार इकडं होतं वाहन वसमतला वाहन मिळाल नाही पुढे जाणार होतं तिकडं त्या ठुकाई माडात का तिनं वरल्या फाट्याव सोडलो त्या बायपासच्या पुढीला. आता तिथून गावाकडे यायचं गावाच्या कडीनं एकलंच आले बायपासनं. उशीर झालेला रात्री 12 वाजले 11 वाजलेली 12 वाजलेली आमुष्याची रात्र होती. वाटत कुत्र बसलो होतं असं पाहिला म्हणून ह्यानं पाहिलं काय बाबा ते कुत्र ह्याला बुजलं ते पाय असे होते ते असे केले. लहान होत तर म्हणलं आता मोठं झालं लोक म्हणित होत तेच हे बा म्हणला उगस आलू ऐकून म्हणला अंगाला पाणी सुटलं की त्याच्या पुन्हा लक्षात आलं देवाचं नाव घेऊ लागल्या जवळ येत नाही म्हण काय ते लागलं देवाचं नाव घ्यायला राम 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 असो इतो रोखी असतो. मध्ये गावात शिरलो काही भजने जागर करू लागले काय बाबुरा लय उशिरा आले एकटेच दिस आले आपल्याला काय भे वाटत नाही. अरे येतो घामा घर झाला का या जरासं भजन करू या बसा भजनाला. भजन फिजन आपण करीत नसतो म्हणणं. अरे येतो भजनच करीत आलास की करतय हो भजन वेळ यावं लागते करतय विठ्ठल मनुष्य जात सकळ स्वभावता भजन शील परी झाली असे केवळ माझी चिठाई. प्रत्येक जण भजन करतय भजन्याचे हेच टाळ करीत भजन करतात असं नाही. प्रत्येक जण भजने
प्रत्येकानं सज्जनो पथ्य पाळा, वेस्ट न करू नका, तोटे खाऊ नका, पुड्या खाऊ नका, बिड्या बोडू नका, मद्य सेवन करू नका, करू नका. आता काही माणसं म्हणतील महाराजाला काय संबंध आहे ते आम्हाला सांगण्या, आपण आपलं कीर्तन करून जाऊ नये का? म्हणा पुड्या खाऊ नका, तोटे खाऊ नका, बिड्या ओढू नका, दारू पिऊ नका, काय समज आहे मला तसं सांगण्या, आपण आपलं कीर्तन करून जावं. कीर्तनच करून जात होतो पण कारण आहे त्याला सांगायला, कामून संबंध आहे सांग का. आता आपण गेलोत या लोकातून, हे लोक संपला मृत्यू लोक, यम दरबारात गेल्यावर आपल्याला यम उभं करते. हे जे आपले 12-13 दिवस करतात ना आपण गेल्या लोक, या 12-13 दिवसामध्ये यम आपली तिथं वरी छाननी घेते. या बाबूराव, 60-70 वर्ष तुम्हाला जन्म दिला, देह दिला, मनुष्य जन्म, मृत्यू लोकात घेऊन फिरलात, काय काय केलं तुम्ही यावर बघू द्या बरं. काढा यादी चित्रगुप्त, ती यादी घ्या, 49 नंबर काढा त्याचा, बघा बरं ते ना काय काय केलं. ते गावात सप्ताह चालू होता तेव्हा कुठं राहत होते? शिवजयंतीचा सप्ताह होत होता. हो, तुम्ही सप्त्यात कुठं होते? घरला आले उशिरा येत होते म्हण, कुठं कुठं फिरत होते, कोणचे कोणचे धाबे बघत होते, हे सगळं तिथं चलत आहे महाराज. आता हे तुम्ही लोक कसे येतं करतात छाननी? हे तशी वरी छाननी असते सगळी, इथं तरी तेवढं नसेल, तिथं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणीच होत आहे, तिथं काहीच चालत नाही. सप्त्यात कीर्तनला कवा गेली नव्हती? तुम्ही ते गेले नाही पण जाणाऱ्याला जाऊ दिलं नाही. सप्त्यात पट्टी दिली नाही, देणाऱ्याला देऊ दिली नाही, दिली असेल कुणी तर हाप केल्याशिवाय राहिलं नाही. कवा स्वयंपाकाला गेलं नाही, पहिल्या पंक्तीला तडा हाणल्याशिवाय राहिलं नाही. कवा पंक्तीत वाढ केली नाही, घरला वाढण नेल्याशिवाय राहिलं नाही. टोपलीचे टोपले हे सगळं दिसायले म्हणले, तुमचं बरोबर आहे का? नाही म्हणला, मी सप्त्यात जात होतो की म्हणला, कीर्तन करीत होतो म्हणला, पंगत करीत होतो म्हणला, आपण वारी करीत होतो म्हणला, सगळ्या भजन्याचं नियोजन तर आपल्याकडंच होतं की म्हणला. जागराला बसल्या सगळ्या भजन्याला बघा, पुड्या बिड्या आपल्याच होत्या म्हणला. मी देत होतो म्हणला, सकाळी काकड्यावाल्याला चहा बिड्या मयाच होत्या की म्हणला. भजन केलंस हो, इथं तर भजनाचं पुण्य दिसणार. हां, त्या बिड्या दिलेल्या, तोटे दिलेली, ते दिसायला बघितलं म्हणजे भजनाचं कस काय दिसून, ते दिसन बा म्हणले. तू कोण बिडी वळली का? मग आता दिल्या संघ वळतोयस की मान तोटा कोण बा असते म्हणते. दारू आता संघ बसल्या नादनात कसं असते म्हणला, होतच असत. हा मग हे बघ, ही वेस्ट नाही केलेस ना, म्हणून तू भजन केल्याला पुण्य रद्द झालं. एवढा देवदेव केलास पण तू आज सगळा देवदेव रद्द झाला, तू त्याच्या संग वेस्ट न केलेस. आणि वेस्ट न जमत नाहीत काय करायला? कसे जमत? दारू तोटे पुड्या बिड्या हे जमत नाही, भजन करणाऱ्याला कसं जमत? मग आम्हाला तवा सांगू नव्हतो का? यम म्हणला सांगू नव्हतं का? अरे आम्ही गावोगाव जागोजागी महाराज सोडली होते ना, तुला कोण्या महाराजानं सांगितलं नाही का? ते जर म्हणलं तिथं आम्हाला कोण्या महाराजांना नाही सांगितलं तर यम आम्हाला उभं करते. का सांगितलं नाही? तिथं उभं राहून सांगितल्यापेक्षा आता सांगून मोकळं झाल्याला बरं. वरी कशाला उभं राहा? विठाला भजन करीत असताना बघा, हे वेष्ण जमत नाही. साधू संतान सांगितलं वेष्ण सोडा, सेनामने सोडा विसने, दुसरा
व्यसन सोडून भजन करा, व्यसन जमत नाही. काय व्हाले म्हणला आता देवाचंच नाव आहे की काय व्हाले म्हणला पुढे आणि तोटे खाल्यात. देवाचंच नाव आहे पण या बघा ते व्यसन करून भजन करू लागले की देवाला कसं मळमळच होते बघा. आता पुड्या खाणाऱ्याच्या तोंडाचा कमी वास येते का? तोटे खाणारे, पुड्या खाणारे, बिड्या वडणारे, आबा बाबा बाबा काय त्या बिडीचा वास येते हो, काय त्या मटरेलाचा वास येतो. काय काय माणसं ते बघा नाकापाशी येऊन बोलते इकडं मरण आम्हाला काय ऐकू ये ना का वास येते त्याच्या तोंडाचा, जवळ येऊन बोलते किती वास येते. त्या पुड्या खाणाऱ्याला बिड्या वडणाऱ्याला मारा ते दिमाग एक नसते. चांगली बैठक रंगावं आणि तिथं बिड्या वडणार असा चांगली बैठक ठोक ठोक सोयरी येत आता मस्त असे आणि तसल्या बैठकीत मदात बसवते आणि तितक्यात बैठक रंगाला आली की ते कट्टा काढते बघा. दरोज्याकडे तोंड करून असं बिडी वडते, बिडी पेटीत आहे, झुरका हाणतंय आणि सोयऱ्याकडे बोलत बोलत मदात धुपून सोडते. फू आता त्या सोयऱ्याला उठूनही जाता येईना, ह्याला बोला बी येईना, ते जेवणही जाईना त्याला मारा. दिमागच नसते. आता चांगली बैठक रंगली की तमाखू खाणारी. आता महत्वाचा मुद्दा आला की चोळीत चोळीतच बाहेर उठून जाते. आता कोणाला सांगाव ते मुद्दा, पचकन जाऊन थुकते. त्या बिड्या वडणाऱ्याला महाराज कुठेही खांडकटा घेतात ते, कुठेही बसून ओढते आणि खांडू कुठेही टाकून देते. जरा ओढणं झाली की असं इजित आहे, बाजो बसला तर बाजूच्या माचव्यात खविते, सुंबात खविते, भेताडाच्या सांदीत खविते, कवाडाच्या सांदीत खविते. लयच काय जवळ नसल तर बिडी इजून या बघा कानात अडके बघा आणि कुठे बसून ओढतंय. त्याला बैठक कळत नाही, कीर्तन कळत नाही, मंदिर कळत नाही. काही काही मंदिरा बसून बिड्या फुकितात. जवळ डबी नसेल तर मोदी दिव्याला नेऊन हे तत्वज्ञान आहे बघ. तोटा खाणारे, पुड्या खाणारे कुठेही ते तोबरा धरलेलाच असते आणि कुठेही पिचकारी मारते पचका. कवाडाच्या सांदीत तरी हाणते कुठं बी. ते कोंबडा असते बघा काही लोकांकडे, त्या कोंबड्याला एक दिमाग नसते, अक्कलच नसते. कोणाकडं असेल तिथून तुम्ही जाता वळी बघा, ज्याच्यात घरी कोंबडे त्याच्या दारा पुढून जा वाटत नाही का. दिमागच नसते त्या कोंबड्याला, कुठेही पिळकतय मारा ती पिळी पिळी. त्याला टेबल कळना, खुर्ची कळना, बाज कळना, अंगण कळना, दरवाजा कळना, कुठं बी पिळी पिळी पिळकतच राहत. तसे माणसं कुठं बी पिची पिची पिचकाऱ्यात हानीत राहतात. सगळं अंगण रंगून टाकतंय अंगण रंगून. म्हणून त्या कोंबड्यात आणि बघा काय तोटा खाणाऱ्याच्या तोंडात फरकच नाही म्हणत. विठाला विठाला भजन करा बाप्पा माळी घाला पण व्यसन करून भजन करू नका. व्यसन सोडा, देवाला उलकतेच भजन जमत नसते. नाही जमत देवाला कसं उलकतय, उलक येते. आता तुम्हाला कशी उलकी येते तशी देवाला उलकी येते. बघा दारू पी दाडे खा दाडे माणसं भजनात बसले का नाही. मग असा धपकारा आला की देव वक्कारा देत देवळाच्या बाहेर जाते बघा. वक्कारा देवाचंच नाव आहे म्हणला आणि उगा आम्हाला काही बोट ठेवायला. म्हणा काय झाले देवाचं नाव घेतल्या, मोप देवाचंच नाव आहे रे. पण तोटे पुड्या खाऊन जमत नाही भजन ते नर्मदा ने तुके ना
देवाला वकारे येतात, नरक चुकत नाही. कशा वकारे येतात सांगतो एकदा, म्हणजे तुम्ही वेस्ट न करायचे नाही. कोणी करीत असत मोठ्याचा कार्यक्रम होता, कुंकाचा टिळा. आता कुंकाला ठोक ठोक सोयरी बोलतात, असा नळ नळ निडळ निडळ सोयरी असतात. मग लग्नाला सगळे असतात, पण कुंकाला ठोक ठोक. मोठा माणूस जाबेले मामासारखा बोलिले सगळे सोयरी कुंकाला. हा आचारी बी तसाच आणला भारी महाराज. काय आचारी बी होता, ते किती शिदा कमी असू द्या, स्वयंपाकाला सुगंधच आणत होता. राशींचे तांदूळ जरी दिले तर सुगंधच आणि स्वयंपाकाला. भातच सुगंधित करायचा, कसा त्याचा हातच होता. काही काही माणसाची हाटुटीच असती महाराज ती स्वयंपाक बनवायची. आता काही काही बाया लई सुग्रण असतात, किती कमी असू द्या सामाय, स्वयंपाकाला चवच आणायच्या. आता काही काही बायाला किती द्या माती चव लागण. पण काही काही चुटकून करतात, लई जेवण जाते. आज कसं गेलं जेवण, चुटकून स्वयंपाक. पण खमंग तसं आचारी होता ते. मस्त बेट ठरीला पुरी भाजीचा, पुरीन भाजीन जिलबीन चिवडान कोशिंबिरीन भातन चार पाच चटण्यान भजन पापडन मोतीचूर लाडून बालुशाईन. हा पंगत बसली घम 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 सुगंध सुटलाय. आता कवा घ्या म्हणतात की वाटायला एवढं तोंडाला पाणी सुटायले. सगळी वाढ झाली, आता घ्या म्हणायचे बोला. पुंडली पुंडली म्हणत नसतील कुंकाच्या कार्यक्रमात. घ्या म्हणायचे. आता एखादी माळकरी असते ती म्हणते, ती आचारी म्हणला एवढाली मोठाली सोयरी लांबून लांबून आली, तेवढा भारी स्वयंपाक बनेलाय म्हणला मी. हा मग परिचय लोकाला व्हाव का नाही म्हणला. उठलंय आपलं स्वयंपाकघरातून, ते पडदा बाजूला सारलाय आणि पंक्ती तिथून उभं राहिले ते आचारी. सोयरी सगळे सोयरी ह्याच्याकडे बघायले, मळ मळ कपडे ते अंगावरले काळे मीठ मीठ दिसायला काळ झर. ते घामाचे लोंडे काय आले, सर्दी झालेली हाताना असं करायले. त्या सोयऱ्याला म्हणाले, सोयरे हो निवांत जेव्हा बरं, सगळा स्वयंपाक आपणच केला बघा. कवाय आपल्याला कुठे बोली जा बरं म्हणाले. माणसं कमी रमी असले तरी आपण ऍडजस्ट करून घेतो म्हणला. आता मोपित आपल्याला बाया मिळाला नाही म्हणला पुर्यायला, एवढ्या पुऱ्या जे केल्यात का नाही म्हणला का, माझ्या मांडीवच लाटल्यात बघा मांडी. ते स्वैरे वक्कारा देत निघून गेले. नको रे बायच्या जेवाय वक्कारा दे का जेवा के. अन्न ब्रह्मरूप आहे, जेवा ना मो ब्रह्मरूप. करणारा नीट नाही ना गद्दळ आहे. तसं मोम देवाचंच नाव आहे, पण भजन करणारा तमाकू खाऊन भजन करते देवाला वक्कार येते. भजनती वंगळवाणी नरका जाणे चुकेना. पण भजन करीत असताना शुद्धाचरण ठेवून भजन करा. देव धर्म शुद्धाचरणी वागा. देव धर्म शुद्ध आचरणी वागा.
कोणी भजा पांडुरंगा नित्य नेमी। याबा काही दुसरी पद्धत सांगितली, वेष्ण सोडून भजन करा। पहिलं भजन करा आणि दुसरा मार्ग सांगितला, वेष्ण सोडून भजन करा। पथ्यना मिठो वाचे अनेक वाचे नशेवी, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी अंत्याने पत्य सांभाळावी। कोण सांगितला मार्ग? मार्ग दाऊनी गेली आधी दयानिधी संतते। आता असे बरेच मार्ग आहेत, 11 वाजले। या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही चलताल, तेने चिपंते चालू जाता न पडे गुंता कुठे काही, कुठंच अडचण येणार नाही महाराज आपल्याला। साधू संतांना असा निक्का निक्का मार्ग करून ठेवलाय। एखादी बाई निक्क दळून करून ठेवती बघा, खडा न खडा काढती, काढे न काढीन, खेकाणा न खेकाणा, निक्क दळण। तसं साधू संत निक्का मार्ग करून ठेवला महाराज। अनेक लोकांच्या मताला प्रतिबंध केला, मोडून आणा मते देते सिद्धांत सौरसो, तेने जीपन ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही। एवढं हिताचं सांगणारे, एवढं दयेनं सांगणारे फक्त संतच आहेत महाराज। म्हणूनच त्याला संत म्हणावं। संत ते असे असतात, निळामणी आईसे संत कृपावंत सुखसिंधू, तेने जीपन ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही। विठोबा अभंगाचा सरळा सरळ थोडक्यात भावार्थ झाला। काय म्हणायचे? हार बुक्का घालणं सोडून दिले रे बापा, कीर्तन झाल्या तिथं बसल्या मग घाला हार बुक्का काय घालायचं। तिथं बसलो मंगाला विठाला विठाला।